आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी मुशीची मच्छी करणार आहोत। नमस्कार, मी विद्या, तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मुशीची मच्छी बनवणार आहोत। थंडीतून मुशीची मच्छी आहे ती फारच चांगली लागते आपल्या तब्येतीसाठी आणि ती गुणकारी पण आहे। जर तुमची कंबर दुखत असेल तर तुम्ही मुशीची मच्छी खाल्ली तर थोडाफार आपल्याला आराम पडतो। तसेच मुशीची मच्छी आहे ही मुलांसाठी पण चांगली आहे, तशी ती गरमच आहे म्हणून थंडीतून चांगली, पण मुलांसाठी पण चांगली आहे म्हणजे त्याच्यामध्ये काटे नसतात, त्याच्यामध्ये एक असं थोडस मणक्यासारखं असतं, ते पण मऊ असतं, म्हणून मुलांना खाण्यासाठी ती मुशीची मच्छी आहे ती चांगली आहे। मुशीची मच्छी आहे ती चांगल्या भाजलेल्या मसाल्यामध्येच करायची असते। आज मी तुम्हाला आमच्या घरची पद्धत आणि कोकणातल्या पद्धतीने मुशीची मच्छी कशी करतात ती तुम्हाला मी दाखवणार आहे। तुम्हाला जर आज ही मुशीची मच्छी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन येईल। चला तर मग वेळ न घालवता आपण मच्छी करायला सुरुवात करूया। ही मुशीची मच्छी आहे ना, तिला थोडासा असा उग्र असा सुवास असतो, तिला चांगली स्वच्छ अशी धुवावी लागते। चांगली जेवढ्या वेळा तुम्ही स्वच्छ धुवाल ना तेवढ्या त्याचा सुवास निघून जाईल आणि मग बनवल्याच्या नंतर मच्छीला सुवास येणार नाही। तर उग्र सुवास जाण्यासाठी आपण तिला कशाने धुवायची ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला कसा भाजायचा आणि कसा तयार करायचा ते पण तुम्हाला सांगणार आहे। ही मुशीची मच्छी आहे, आपण मार्केटमधून मच्छी मार्केटमधून आणली ना तर ते मच्छीवाले आपल्याला ही सोलून देतात, त्याच्यावरती एक असं आवरण असतं असं चरबीसारखं, तर ते लोक काढून देतात, अशी लांब असते अशी एवढी, आणि त्यांच्याकडूनच काढून घ्यायची, म्हणजे ते चांगली व्यवस्थित असे काढून देतात। आणि तुम्ही जर काढून नाही आणलीत ना तर गरम पाण्यामध्ये घातली ना तर मग सुरीने कापल्यावर त्याच्यावरचे शिलटे आहेत ते निघून जातात, पण तिकडूनच सोलून आणायची, ते चांगले व्यवस्थित असे आपल्याला सोलून देतात। तिला मी एक 4 ते 5 वेळा आधी धुवून घेतलेली आहे चांगली व्यवस्थित अशी, आणि याच्यामध्ये काटा नसतो अजिबात, थोडस याच्यामध्ये हे असतं पण ते लागत नाही, किंवा लहान मुलांना पण खायला जमते ही मच्छी। आणि तिला चांगली व्यवस्थित अशी धुवून घ्यायची, मी 5 ते 6 वेळा पहिली धुतलेली आहे। त्याच्यामध्ये थोडस आपल्याला मीठ घालायचंय आणि 1-2 ते 3 पिंच हिंग घालायचा, आणि व्यवस्थित अशी तेल आपल्याला अशी चोळून घ्यायचंय, म्हणजे हिंग आणि मीठ आहे ना ते मच्छीला चांगलं लावायचंय असं, आणि लावून ह्याला आपल्याला 1-2-3 मिनिट अशी ठेवून द्यायची, आणि नंतर तिला स्वच्छ धुवून टाकायची, म्हणजे मुसारखा सुवास येतो तो येत नाही मग अशी धुतल्याच्या नंतर। एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि 7 ते 8 कोकम आहेत ना ती भिजाशी घालायची, कारण मच्छी म्हटल्याच्या नंतर कोकमही पाहिजेत आणि ते चांगली भिजू द्यायची, आणि धुवून झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला 1/4 चमचा अशी हळद लावून ठेवायची आणि चिमूटभर मीठ, आणि याला व्यवस्थित असं चोळायचं आणि साईडला ठेवून द्यायचं, आणि मच्छीला झाकून ठेवायची ना, याच्यासाठी लागणारा मसाला तयार करायचा। मच्छीसाठी आपण मसाला तयार करणार आहोत, त्याच्यासाठी मी इथे 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, पातळ चिरायचे म्हणजे ते पटकन बसतात, आणि 1 वाटी सुकं खोबरं आहे त्याला किसून घेतलेलं आहे। मुशीच्या मच्छीसाठी सुक्या खोबऱ्याचाच वापर करायचा, सुक्या खोबऱ्यातच ही मच्छी आहे ती चांगली होते। आणि 1-7 ते 7 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा धणे, 1/2 चमचा काळी मिरी, 3 लवंग आणि 1/2 चक्रफूल आणि 1 दालचिनी, हे सर्व मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। कांदा आहे तो आपण तेलावर भाजायचा आहे, खोबरं आहे ते आपल्याला सुकच भाजून घ्यायचंय। कांदा भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा तेल घातलंय आणि आपले पातळ चिरलेले कांदे घालायचे, आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। मच्छीची टेस्ट आहे ना तर तुमचा कांदा भाजण्यावर किंवा मसाला भाजण्यावर आहे, तेव्हा कांदा आहे तो चांगला व्यवस्थित असा खरपूस आपला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा चांगला असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि खोबरं पण आपलं भाजून घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर अशी कोथिंबीर घालायची, 1-1.5 इंच आलं आणि लसूण आणि खडे मसाले आहेत ते पण मी भाजून घेतले, याला आपल्याला मिक्सरला बारीक वाटून करून घ्यायचे। आपली आता मच्छीची सर्व तयारी झाली, आपला मसाला पण वाटून झालेला आहे। कढई गरम करायला ठेवलेली आहे, 2 मोठे चमचे तेल घातले, तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता। गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि त्याच्यामध्ये 4 पाकळ्या लसणीच्या आहेत त्या तोडून घालायच्या। लसूण आहे ते आपल्याला जास्त करपायची नाही, फक्त असे आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे। लसणीची फोडणी द्यायची, चांगला सुवास येतो मस्तपैकी। आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आहेत ती तोडून घालायची, कढीपत्ता तोडून घातला की चांगला सुवास येतो। गॅस बारीक करायचा आणि आपलं वाटलेलं वाटण घालायचं। आपलं वाटण आहे ते चांगलं भाजलेलं आहे, जास्त वेळ आपल्याला तेलात परतण्याची गरज नाही आहे, 1/2 मिनिट भरत असं आपल्याला लो फ्लेमवर याला परतून घ्यायचं।
आपण मच्छीला हळद लावलेली आहे तरी पण 5 चमचा आपल्याला हळद घालायची। घरचा लाल मसाला आपला तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा, पण ही मुशीच्या मच्छीला तिखटच पाहिजे, तिखट असली तरच ती चांगली लागते। इथे मी 3 चमचे घातलेले आहे। ही मुशीची मच्छी थोडीसा गरम मसाला आणि तिखट करायची म्हणजे ती चांगली लागते, नाही तर मग ती अशी उगरत उगरत लागते खाल्ल्याच्या नंतर। त्याला काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये कलर साठी 1 चमचा बेडगी मिरची आणि आपली मच्छी घालायची आणि चांगली व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। सर्व फोडीला या मच्छीचा मसाला आहे तो चांगला व्यवस्थित लागला पाहिजे, तसा मसाल्याचा सुवास सुटलेला आहे। त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे, झाकणावर पाणी ठेवले। 1 मिनिट भर आपल्याला वाफ काढून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आपण। त्याच्यामध्ये आपलं हे कोकमाचं पाणी घालायचंय। चवीप्रमाणे मीठ, आपण मीठ मच्छीला लावलेलं आहे त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालायचं। तुम्हाला जेवढा आतमध्ये रस्सा करायचा आहे, सुकी करायची आहे, तेवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोकम पण अशी घालू शकता, कारण मच्छी म्हटल्याच्या नंतर थोडी आंबटपणा पाहिजेत मच्छीला, मुशीला तर लागतोच लागतो। त्याच्यावरती झाकण ठेवलंय आणि झाकणावरती पाणी घातलेलं आणि मच्छी आपल्याला चांगली व्यवस्थित अशी चिजून घ्यायची, अधूनमधून 1-2 वेळा मिक्स करायची। अशी एक छोट्या चमच्याने आपल्याला 1-2 वेळा अशी मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झाले की झाकण ठेवायचं, पण झाकणावर पाणी ठेवायचं नाहीये आणि अशी थोडीशी पोकळ ठेवायची। तुम्ही जर झाकणावर पाणी ठेवलं तर खालचं पाणी आटणार नाही, मग ती पातळच राहील। आपली मस्त पैकी अशी मच्छी शिजली आहे। वरून कोथिंबीर घालायची, बघू शकता तुम्ही ती मस्त असा सुवास पण सुटलेला आहे। गॅस बंद करायचा। आपली झणझणीत आणि चमचमीत असं मुशीचं कालवण खाण्यासाठी तयार आहे। मुशीची मच्छी बनवताना त्याचा मसाला आहे तो चांगला व्यवस्थित असा खरपूस वाजायचा, त्यानं मुशीची टेस्ट आहे ती दुगणी होते। तसेच मुशीच्या मच्छीसाठी सुकंच खोबरं वापरायचं, ओलं खोबरं वापरायचं नाही, सुक्या खोबऱ्यामध्ये चांगली होते। कोकम घालायचं, चिंच घालायची नाही, चिंचपेक्षा कोकम घातलं ना तर मच्छीला खूप छान टेस्ट येते, म्हणून मुशीच्या मच्छीला कोकमाचाच वापर करायचा। आणि कोणतीही मच्छी शिजवताना त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवायची, म्हणजे मच्छीचा सुवास आहे तो बाहेर जात नाही। आपण टाकलेले मसाले असतात ना ते पण त्या मच्छीमध्ये राहतात आणि मच्छी आहे ती खूपच टेस्टी होते। तुम्ही ही मच्छी भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। आजचा जर तुम्हाला हा मुशीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।